टिळक यांची पुण्यतिथी युवा परिवर्तन औरंगाबाद यांच्या वतीने या ठिकाणी आपण साजरी करीत आहोत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं सन्माननीय एजाज खान साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आजच्या ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. आज हम एमजीएन समाचार के तरफ से मौजूद है युवा परिवर्तन एकेडमी के कोऑर्डिनेटर के ऑफिस के ऊपर, और आज हमारे साथ है राजकुमार कांबड़े साहब. और आज लोकशाही अण्णाभाऊ साठे की जयंती है, इस तालुक से आज हम सर से बात करते हैं. नमस्कार. लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त युवा परिवर्तन अंतर्गत आपण एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यातील भरपूर म्हणजे सर्वच पत्रकार बंधू हे कार्यक्रमाला आल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि आम्ही युवा परिवर्तनबद्दल कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी हे करतो याबद्दल आम्ही यां सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आमच्या युवा परिवर्तन अंतर्गत औरंगाबाद शहरामध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये 18 राज्यात आम्ही कार्यक्रम राबवतो. ते वेगवेगळ्या जिल्ह्यात ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत जे सुशिक्षित बेरोजगार बचत गट असे जे काही शाळाबाह्य लोक मुलं मुली आहेत यांना आम्ही रोजगार उपलब्ध करून त्यांना जॉबची प्लेसमेंट पण देतो. आमच्या अंतर्गत भरपूर जे काही लोक शिकून स्वतःचा रोजगार उपलब्ध केलेला आहे. आजच एकाने गॅरेज पण स्टार्ट केलेला आहे. कालच आमची एक बॅच केक मेकिंगची बॅच झाली, नर्सिंगचे बॅच होतात, ब्युटी पार्लर, टेलरिंग, वेगवेगळे कोर्सेस असे आमच्याकडे 132 कोर्सेसची कोर्सेस आम्ही रन करतो आहेत. धन्यवाद. माझं एनजीओ आहे बहुउद्देशीय सेवा संस्था रुक्मिणीला आहे, आणि मी स्किलमध्ये काम करते. माझे स्किल इंडियाचे सेंटर आहेत औरंगाबादमध्येच, आता जे VTP म्हणतो आपण, मेडिटेशनल ट्रेनिंग सेंटर. आणि आत्ताच स्मार्ट सेंटर जी सुरुवात केलेली आहे, इन्स्पेक्शन वगैरे बाकी आहे आणखीन, तर त्यामध्ये स्किलमध्येच मी काम करते सर. बाकी मला तुम्ही इथं बोलवल्याबद्दल थँक्यू सर, धन्यवाद. आज आपने देखा हमने राजकुमार कांबड़े साहब से बात की है. बस आज के लिए इतना ही. आप देखते रहिए MCN समाचार खान राफी मोहम्मद के साथ.